हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सर्वात अगोदर तर या साडीवरची क्लिप सर्वांनी पाहिलीच असेल, त्याचा मी शॉर्ट टाकलेला होता यूट्यूबवरती. तर रेडी झाल्या झाल्या शॉर्ट तयार केला होता आणि उशीर व्हायला लागलेला, त्यामुळे निघालो आहे आता आम्ही. आणि छान मेकअप वगैरे करून झालेले होते मी, पण मास्क घातलेला होता त्यामुळे काही दिसत नव्हतं. तर आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये. आणि गावामध्ये कशाला, तर माझ्या मायाची लहान बहीण, तर ती पण हेल्प करते भाऊजींना डेकोरेशनसाठी. दाखव दाखव आता दाखव तुम्ही. हा थांब थांब. हा हा
सर्वात अगोदर टाकणार आहे मी हळद, आणि हळद टाकून 1-3 मिनिटं छान चांगलं फ्राय करणार आहे. आणि त्यानंतर मी दही, तर दही टाकणार आहे छोटे, जे 3 पाउच टाकलेले होते आम्ही, तर खूप छान झाली होती. आंबट बिलकुल नव्हती, कारण हे दही पण आंबट नसतं. जर वेळ असेल तुम्हाला तर दुपारीच मॅरिनेट करून ठेवायचं, आलं लसूण आणि मसाले टाकून दही टाकून मॅरिनेट करून ठेवायचं. पण इथे आम्हाला इन्स्टंट करायची होती, त्यामुळे मी दही जे आहे तर ते याच्यातच टाकलेलं आहे. दही टाकल्यानंतर अर्धी कोथिंबीर वापरली आहे मी इथे, आणि अर्धी मी नंतर वापरणार आहे. हे टाकणार आणि झाकण ठेवून 1-10 मिनटं असंच याला शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपण नंतर आपलं चिकन जे आहे तर ते कच्चं राहू नये म्हणून. तर त्यानंतर मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडंसं कमीच पडलेलं होतं मीठ माझ्याकडून, पण कमी पडलेलं कधीही चांगलंच, जास्त झालं तर काही करू शकत नाही. कमी पडलं तर वरतून आपण टाकून घेऊ शकतो, इतकंही कमी नव्हतं, पण थोडंसं किंचित असं वाटत होतं. पण थोडंसं चिटकताना झाकून ठेवल्यानंतर तर ते मी व्यवस्थित केलं. आणि त्यानंतर आता लेअरिंग करून घेणार आहे, तर त्याच्याच वर म्हणजे जी चिकनची ग्रेव्ही होती खालती त्याच्यावरती मी हा मोठा गॅस केला आहे. त्यानंतर हा लोखंडी तवा खालती ठेवलेला होता, जेणेकरून आपली बिर्याणी जी आहे तर ती पातेल्याच्या तळाशी लागणार नाही. तवा छान तापवून घ्यायचा आहे.